तुम्हाला एक दिवस बँकेचा मेसेज येतो, तुमच्या खात्यात 90,000 जमा झालेले असतात. तुम्हाला कुठूनच पैसे जमा होणं अपेक्षित नसतं, तरी असे पैसे जमा होतात. असं खरंच घडलंय पुण्यातल्या कॉस्मॉस बँकेच्या खातेदारांच्या बाबतीत. पाहूया त्यांना कसा झाला अचानक धनलाभ. पैसे आले कुठून, पैसे गेले कुठे, कुणी काढले, कुणाच्या खात्यात गेले, असे विविध प्रश्न सध्या कॉस्मॉस बँक आणि पोलिसांना पडलेत. 11 ऑगस्ट ते 13 ऑगस्टच्या दरम्यान सायबर हल्लेखोरांनी कॉस्मॉस बँकेतून 94,42,00,000 रुपये गायब केले होते. पण महत्वाचं म्हणजे ह्याच दरम्यान काही खातेदारांच्या खात्यात अचानक पैसे जमाही झाले. पुण्यातल्या तब्बल 171 खातेदारांच्या खात्यात असे अचानक पैसे जमा झालेत. काही जणांच्या खात्यात तब्बल 90,000 तर काही जणांच्या खात्यात 20,000 जमा झाले होते. मग काही जणांनी कुणालाही थांग पत्ता लागू न देता गुपचूप खात्यातून पैसे काढले सुद्धा. पण पोलिसांच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर पोलिसांनी अशा खातेदारांकडून त्यांनी काढलेली रक्कम वसूल केली आहे. आतापर्यंत अशा खातेदारांकडून 1,10,000 रुपये परत घेण्यात आलेत. भारतात जे ट्रान्झॅक्शन झाले ते 2.25 कोटीचे आहेत आणि त्याच्यात रिकव्हरी सुरू आहेत. जास्त महत्त्वाचं आहे की जे स्विफ्टचं ट्रान्झॅक्शन झालेलं आहे आणि जे ओव्हरसीज ट्रान्झॅक्शन झालं आहे ते जास्त महत्त्वाचं. अचानक पैसे जमा झाल्यानं अच्छे दिन आल्याचं खातेधारकांना वाटलं होतं. पण हे अच्छे दिन काही दिवसांपुरतेच होते. केवळ पुण्यातल्या नव्हे तर देशभरातल्या 428 ATM कार्ड धारकांच्या खात्यात संशयास्पद व्यवहार झाले आहेत. ह्या 94 कोटींच्या वसुलीबरोबरच ह्या गुन्हेगारांना शोधणं हे पोलिसांसमोरील आव्हान असणार आहे. अरुण म्हेत्रेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, पुणे.